समितीचा आणि इम्पेरिकल डेटा देऊन जे टिकणारं मराठा समाजाचं आरक्षण मिळणार आहे त्या समितीचा काही संबंध नाही आणि या समितीमुळं कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही. कोकोकोला कंपनीचं या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे, नेमकं कार्यक्रम काय असणार? 30 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. सकाळी 11 वाजता नव्यानं सुरू होणारा जो कोकाकोलाचा प्रकल्प आहे त्याचं भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शुभहस्ते होत आहे. त्याला कोकाकोलाचे CEO देखील परदेशामधून उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्याच पुढाकारानं, देवेंद्रजींच्या पुढाकारानं आणि दादांच्या पुढाकारानं जे मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये सुरू झालेलं आहे त्याचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थित होणार आहे आणि Namo 11 सूत्री जो कार्यक्रम आहे त्याचं देखील लॉन्चिंग रत्नागिरीमध्ये होत आहे. त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदय सिंधुदुर्गमध्ये जातील. सिंधुदुर्गला 4 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्याची पाहणी करतील, आढावा घेतील आणि मुंबईला रवाना होतील. राज्य सरकारने जी शिंदे समिती स्थापन केलेली आहे मराठा आरक्षण मेळावा, ही समिती बरखास्त करून पुन्हा एकदा भूमिपूजन मागणी केली, त्या समितीचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निजामकालीन कुणबी नोंदी ज्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी ती व्यापक समिती अशी केलेली आणि ती पूर्वीपासूनच आपण निजामकालीन नोंदी असलेल्यांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देतो, परंतु ते रत्नागिरीमध्ये आहेत का, सिंधुदुर्गामध्ये आहेत का, असं महाराष्ट्रामध्ये अशा नोंदी आहेत का हे शोधण्याचं काम ती समिती करते आणि म्हणून मला असं वाटतं की त्या समितीचा आणि इम्पेरिकल डेटा देऊन जे टिकणारं मराठा समाजाचं आरक्षण मिळणार आहे त्या समितीचा काही संबंध नाही आणि या समितीमुळं कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही आणि ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही ह्याची 100% हमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांनी दिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही ओबीसी समाजानं संभ्रमामध्ये राहू नये. कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण कमी केलं जाणार नाही, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं जाईल. बीडमधील जो हिंसाचार झालेला आहे एकच बाजू या ठिकाणी पुढे आली असं भुजबळ म्हणतात, गृहमंत्री आणि दुसरी बाजू पुढे आणली असं अंदाज केला. ठीक आहे, ते काय बोलले ते मी ऐकलं नाही, परंतु मनोज जरांगे असतील किंवा मराठा समाजाचे सगळे नेते असतील, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजे असतील किंवा सगळ्यांनी जो तिथं हिंसाचार झाला त्याच्यामध्ये जी काही जाळपोळ झाली त्याचं कुठेही समर्थन केलेलं नाही. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी असं त्यांचं देखील मत आहे आणि शासन देखील त्याच पद्धतीनं कारवाई करतं. लोकसभेचा फॉर्म्युला ठरलेला होता महायुतीचा, काल फडणवीस असं म्हणाले की वेळ पडली तर त्यांनी बदल केला जाईल, 26 भाजपा आणि 22 शिंदे होता. मला असं वाटतं की खासदारकीचा आणि आमदारकीचा फॉर्म्युला ठरवणं या 3 नेत्यांची जबाबदारी आहे, त्याची अंमलबजावणी करून त्या लोकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. सध्या आमच्या डोळ्यासमोर फॉर्म्युला 45+ हाच आहे, 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हे आमचं एम आहे आणि तोच आमचा फॉर्म्युला आहे. त्या 45 पैकी कुठच्या जागा कोणाला असणार आहेत, 48 पैकी कुठच्या जागा कोणाला असणार आहेत हे एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा ठरवतील.